सर्वच वाहिले मग कशा उपाव. आम्ही संत संगत येतो, गुरु केले, गुरूंची गळ्यामध्ये माळ घातले तरी काळजी आपली काही सुटत नाही. संत संघाला कानाला घरी कोण नाही ना. अरे स्वामींना घरी ठेवाने तुम्ही संत संघाला या. सखूबाईने काय केलं? सखूबाईने विठ्ठलाला घरी ठेवला आणि ती गेली पंढरीला, म्हणून मोक्ष मिळाला. तसं घर सांभाळायला स्वामींना ठेवा, गरज असली तर घर सांभाळा. माझं काम एकच आहे, मला संत संघाला गेलं पाहिजे. मी जाणार तिकडे संत संघाला. तुम्हाला गरज असली तर थांबा आणि घर सांभाळा. काही बसलेली इथं मंडळी ती म्हणतील एवढा अधिकार आमचा पोचतो. हो, एवढा अधिकार आपला असतो गुरूंवर, लक्षात घ्या. कारण गुरु माता पिता, गुरु बंधू सखा. गुरु कोण नाही आहे ते विचारा, मालकच आहे तो तुमचा. एवढा अधिकार आपला त्याच्यावर असतो. बायको हक्काने नवऱ्याला सांगते ना, हे पाहिजे म्हणजे पाहिजे, चालणार नाही. तसं गुरूंवर शिष्याचा अधिकार असतो. पण तेवढंच त्या पटीमध्ये गुरूंवर प्रेम सुद्धा ओतावं लागतं. गुरूंचं व्हावं लागतं, गुरूंचं राहावं लागतं, त्याला जे आवडतं ते द्यावं लागतं. मग त्याला बाकीचं तुमच्या मनात कुठल्याही गोष्टी आल्या त्यातली अजिबात एकसुद्धा गोष्ट गुरूंना आवडत नाही. त्याला आवडतं तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा. ते आवडतं ते द्यायला शिकलं पाहिजे. मग तो तुमचा दास होतो, तो तुमचा सखा होतो, तुमचा मित्र होतो, तुमचा बंधू होतो, तुमचा तुमची भगिनी होते, तुमची माता पिता, सगळं सगळं तो तुमचा होतो. तुम्ही सांगाल ते. देवाला दास व्हायला फार आवडतं, लक्षात घ्या. म्हणून तर देव श्रीखंड रूपामध्ये एकनाथ महाराजांचा दास झाला होता. चोखोबांची देवानं दास रूपानं गुरं मेलेली, गुरं ओढली. सावतामाळ्याची भाजी काढायला माळी झाला देव. दामाजीसाठी बेदर बादशाकडे तो त्याचा वेट बिगार म्हणून होऊन गेला. मी देवाला काय आवडत नाही, दास दास व्हायला आवडतं. असं बायकोनं प्रेमामध्ये नवऱ्याला जिंकलं की तो तिचा दास होतो. ती सांगेल तसं. तसं देव आणि भक्ताचं, गुरु आणि शिष्याचं नातं आहे की शिष्य सुद्धा गुरुला दास बनवू शकतो प्रेमानं. परंतु आपण तितकं गुरूंचं व्हावं लागतं. मी कसा बघा, बाप्पांचा दास आहे, मला दुसरा कुठलाच कोणी नाही. ज्यावेळी प्रसंगाला ज्यावेळी बाप्पाने फेकून दिलं त्यावेळी सुद्धा त्यांचं ढळढळीत कुंकू लावलं होतं. आणि त्यानंतर तर आता काय लावायचा, सोडायचा प्रश्नच नाही आहे. असं एकनिष्ठ राहावं लागतं. कितीही संकटाचे डोंगरच्या डोंगर जरी आपल्यावर कोसळले तरी घाबरायचं नाही. तोच तारणार, तोच मारणार, तुला काय करायचं ते कर. पण तू सांगितलेल्या मार्गाने मी जाणार म्हणजे जाणार. तू जर देव पाहिलास, तू जर देव जाणून घेतला आणि ठणकावून सांगितलं मी देव आहे, तसं मी सुद्धा तुझा पुत्रच आहे, मी सुद्धा ठणकावून सांगेन मी देव आहे. त्यावेळी गुरुनं खऱ्या अर्थानं आनंद होतो. त्यावेळी खऱ्या अर्थानं गुरूंचा ऊर आनंदानं भरून येतो की माझं जे उद्दिष्ट होतं, माझं जे ध्येय होतं ते माझ्या चेल्यानं पूर्ण केलं. आम्ही त्याच्यासाठी तडफडत असतो. म्हणून हे संत संघ आहे. म्हणून वारंवार विनंत्या अर्जव करतो, लेकरा ये आणि बस बाबा संत संघाला येऊन बस. का तर तुला श्रेष्ठ अंतरात्मा व्हायचा आहे. तू श्रेष्ठ आहेस. तो आत्मा श्रेष्ठ आत्मा की ज्याचं कधी वर्णन करता येणार नाही, ज्याच्यापेक्षा जगात कोणी मोठा नाही, तो तूच आहेस. तो तुझ्या अंतरंगामध्ये
ओतप्रोत भरलेला आहे, त्याचं अस्तित्व आहे, म्हणून हे सगळं तुझं शरीर चालतंय. पण नेमकं त्यालाच तू विसरलेला आहे आणि शरीराला महत्व दिलंय. तेव्हा हे शरीराचं महत्व सोडून दे, हे शरीर चालायचं तसं चालणार आहे आणि त्याला शोध. ज्याच्याकडून तू दीक्षा घेतलेला आहे त्याचा उद्देशच तो आहे.